आता बातम्या विस्ताराने. अकलूजचा निहाल बागवान एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी अकलूज मधून रवाना झाला आहे. अकलूजच्या निहाल बागवान एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निघालेल्या आज अकलूज मधून रवाना होत आहे. अकलूज मधील अनेकांनी निहालला आर्थिक मदत करून त्याच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. मिशन माउंट एव्हरेस्ट साठी अकलूजहून प्रस्थान करताना निहाल बागवान यांच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, अकलूजहून मुंबई, मुंबईवरून सायंकाळी 5 वाजता काठमांडूला जाणार आहे. काठमांडू येथे सर्व प्रकारच्या तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसानंतर चायना बॉर्डर वरून एव्हरेस्ट शिखर चढण्यास सुरुवात करणार आहे. चायना बॉर्डरच्या बाजूने एव्हरेस्ट शिखर चढणारा निहाल हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला गिर्यारोहक आहे. निहाल बरोबर या मोहिमेत भारताच्या अन्य राज्यातील गिर्यारोहक सहभागी आहेत. मिशन माउंट एव्हरेस्ट साठी निहालने पूर्ण तयारी केली असून हवामान चांगले राहिले तर या मोहिमेस सुमारे 2.5 महिने इतका कालावधी लागणार आहे. या मोहिमेसाठी निहालच्या समोर आर्थिक अडचण होती, परंतु त्यातून मार्ग काढत निहालने वैयक्तिक कर्ज काढले आहे. त्याचबरोबर अकलूज मधील मोहिते पाटील यांनी वैयक्तिक व सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे. तसेच अकलूज मधील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व पत्रकार संघटनांनी आर्थिक मदत केली असून ज्यांनी निहालला सहकार्य केले आहे अशांच्या स्वाक्षरी असलेला फलक निहालने बरोबर घेतला असून एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर स्वाक्षरीचा फलक फडकवणार असल्याचेही निहाल यावेळी सांगितले. उद्या मुंबईवरून संध्याकाळी 5 वाजता माझी फ्लाईट आहे. तिथून मी काठमांडूला जाणार आहे व काठमांडूनंतर सर्व डॉक्युमेंट चेक होऊन त्यानंतर 2 दिवसानंतर चायना बॉर्डरला निघणार आहे माझी. आणि मी ह्या एव्हरेस्ट मिशन माउंट एव्हरेस्ट ही चायना बाजूने एव्हरेस्ट मोहिमेसाठी चढाई करणार आहे. जवळपास या तिबेट मार्गाने चायना बाजून चढाई करणारा मी या पश्चिम महाराष्ट्रातला पहिला माउंटेनियर आहे, पहिला गिर्यारोहक आहे. या गिर्यारोहक क्षेत्रातील सर्व प्रशिक्षण पूर्ण करून गिर्यारोहक क्षेत्रातील बेसिक ॲडव्हान्स कोर्स व हिमालयातील 20,000 फूट उंचीचे स्टोक कांगरी व माउंट CB9 शिखर सर करून आता ह्या मोहिमेची तयारी केली होती व ह्या मोहिमेसाठी मी उद्या रवाना होत आहे. हवामान जर चांगलं राहिलं तर जवळपास 2.5 ते 2.5 महिन्याच्या आसपास ही मोहीम माझी पूर्ण होईल.